आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आला पावसाळा, प्रत्येकाने तब्येत सांभाळा. सैनिक टाकळीच्या डॉक्टरांनी दिला नागरिकांना सल्ला. सैनिक टाकळी येथील खासगी डॉक्टर संजय पाटील यांनी पावसाळ्यात घ्यायची काळजी याबद्दल नागरिकांना सल्ला देत पाण्यापासून होणाऱ्या आजारापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने नद्यांना आलेले पूर, गावातील घाणेरडे नदीत मिसळणारे पाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. घराजवळील सखल भागात पावसाचे पाणी दिवसेंदिवस साठून राहून त्यावर डेंग्यू मलेरिया सारखे रोग निर्माण करणाऱ्या डासांची उत्पत्ती होऊ शकते. यासाठी नागरिकांनीच आजार झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून खबरदारी घेतलेली बरी, असा सल्ला सैनिक टाकळीचे डॉक्टर संजय पाटील यांनी नागरिकांना दिला आहे. महानकारी न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड. मी डॉक्टर संजय पाटील सैनिक टाकळी येथे प्रॅक्टिस करतो. सीझनमध्ये डेंग्यू मलेरिया लेप्टोस्पायरोसिस टायफॉइड गॅस्ट्रोएन्टेरायटिस अशा प्रकारचे आजार होतात. हे आजार टाळण्यासाठी रुग्णांनी जास्तीत जास्त करून उकळून थंड करून पाणी प्यावे व साचलेल्या पाण्यामध्ये न जाणे, महापुरामध्ये न जाणे ह्या गोष्टी टाळाव्यात, जेणेकरून आपल्या घरी पाण्याचा साठा होऊ न देणं, रोजच्या रोज पाण्याचा निचरा करावा, ह्या सर्व गोष्टी रुग्णांनी पाळाव्यात आणि जास्तीत जास्त करून ह्या दिवसांमध्ये मच्छरदाणीचा वापर करावा. डेंग्यू सारख्या आजारापासून आपल्याला जर वाचायचं असेल तर आपण घरामध्ये पाणी स्टोरेज करून न ठेवणं, घरापाशी पाणी साचवून न देणं आणि लांब बाहेरचे शर्ट वापरून जेणेकरून आपण ह्या मच्छरापासून आपला बचाव करून घेणं, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायला पाहिजेत. जेणेकरून आपण ह्या सर्व गोष्टी टाळणार असेल तर आपण आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवायला पाहिजे. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे नदीचं गढूळ पाणी जे आपल्या घरोघरी येतं ग्रामपंचायतद्वारे, नगरपंचायतद्वारे किंवा महापालिकेतर्फे, ते पाणी जरी निर्जंतुक केलं असलं तरीसुद्धा तिथे 100% निर्जंतुकीकरण होत नाही, त्यामुळं आपण आपल्या घरी स्वतः स्वतः पाणी उकळून थंड करून पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतः घेणं या हे अतिशय गरजेचं आहे आणि त्याची काळजी आपण स्वतःच घेतली. नागरिकांनी आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा त्याची खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे.